सिंधुदुर्गातील शिवसेनेचा प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता त्यावर आज झालेल्या सुनावाणीत न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जा फेटाळून लावला आहे त्यामुळे त्यांच्यावर अटकेची तांगती तलवार कायम आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ